सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पोस्को गुन्ह्यातील आरोपी इरफान हशम बाबा हा गावात खुलेआम फिरत असून गुन्ह्यातील फिर्यादीस शिवीगाळ करत असून त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी फिर्यादीच्या कुटुंबियांनी केली आहे। पाहूयात सविस्तर बातमी। उसेसावळे येथे अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करत इरफान हशम बागवान हा गेल्या 11 महिन्यांपासून फरार होता। तो पोलिसांना सापडत नव्हता, मात्र मागील 3 महिन्यांपासून तो पुन्हा गावात आला असून फिर्यादीस मानसिक त्रास देत त्याला अश्लील शिवीगाळ करत आहे। त्याच्यामुळे फिर्यादी व फिर्यादीचे कुटुंबीय मानसिक दडपणाखाली असून याबाबत औंध पोलीस ठाण्याला फिर्याद देऊनही औंध पोलीस फक्त बघ्यांची भूमिका घेत असून याबाबत जिल्हा पोलीस आयुक्ताजवळही तक्रार करण्यात आली होती। त्यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी कारवाईचे आश्वासन दिले होते, त्यालाही 1 महिना उलटला असून आजही आरोपी गावातून खुलेआम फिरत आहे। त्यामुळे औंध पोलिसांचा एकूणच कारभाराबाबत शंका निर्माण होत असून 8 दिवसात आरोपीस अटक न झाल्यास औंध पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा कुटुंबियांनी दिला आहे। औंध दिनांक 1/1/2020 रोजी औंध पोलीस स्टेशन हद्दीत एक पोक्सोचा गुन्हा घडलेला होता। आरोपी इरफान हाशम बागवान याने एका 16 वर्षीय निरपराध बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याला मारहाण केली। या प्रकरणी 1/1/2020 रोजी औंध पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती। फिर्याद दाखल करूनही पोलीस त्या आरोपीला अटक करत नाहीत। गेले 12 महिने तो आरोपी फरार होता। औंध पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्यादीच्या नातेवाईकांनी विचारपूस केली, त्यावेळेला ते म्हणत होते की तो आरोपी फरार आहे आणि आम्ही आम्हाला जर तो सापडला तर आम्ही अटक करू आणि आमची कारवाई करू। पण आता गेले 4 महिने तो आरोपी गावातच मोकाट फिरत आहे आणि त्या फिर्यादीला त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही दिनांक 23/2/2021 रोजी समक्ष SP साहेबांना जाऊन निवेदन दिलेलं की ह्या आरोपीला अटक करा। त्यावेळेला SP साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आमची कारवाई करतो, तुम्ही जावा, पण आज 1 महिना झाला त्याला अटक होत नाही आहे। म्हणून आम्ही परत आज दिनांक 31/3/2021 रोजी निवेदन दिलेलं आहे। जर 10/1/2021 आज त्या आरोपीला अटक झाली नाही तर आम्ही औंध पोलीस स्टेशन येथे उपोषण करणार आहोत। त्या पीडित मुलाचे कुटुंबीय आणि आम्ही औंध पोलीस स्टेशन समोर उपोषण करणार आहोत। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।